मंडळी, रथोत्सव खूप छान प्रकारे साजरा झाला आता आणि खूप वर्षांनी आईबाबांसोबत हा अटेंड करता आला. बरेच रिलेटिव्ह भेटले, सगळे सगळे भेटले, मित्र भेटले आणि इतकं छान वाटतंय आता. पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन मी आता इथून मी कोळोशीला जाणार आहोत. आज गुरुप्रतिपदा आहे, काल पौर्णिमा होती त्यामुळे आज प्रतिपदा आहे. तर गुरुप्रतिपदेला घरी उत्सव असतो त्यामुळे आम्ही आता मांडवी एक्सप्रेसने इथून निघणार आहोत. पहाटे 4 वाजता हा रथोत्सव सुरू झाला आणि 4 नंतर मला वाटतं 7-7:15 झाले आणि हा रथोत्सव आणि प्रसाद मिळाला. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं मंदिरातलं परत एकदा आणि धूळभेट घेतली, नारळ अर्पण केला मंगेशाला आणि तिथून आता आम्ही परत सगळं बॅक केल्या, त्याच्यात अर्धा तास गेल्या आणि आता चावी रानडे गुरुजींकडे देऊ आणि तिथून आता मंगेशीवरून आम्ही करमाळीला जाणार आहोत. तर करमाळीवरून ती ट्रेन आहे मांडवी एक्सप्रेस 9:44 आणि ती ट्रेन पकडून आम्ही कणकवलीला उतरू आणि कणकवलीवरून परत घरी. मी आता करमाळी स्टेशनला पोहोचलो आहे. माझे मित्र आणि स्नेही सुभाष परवार म्हणून यात खूप छान गातात, तर त्यांनी मला, ते मारदोळेलाच राहतात आणि त्यांनी मला इथे आता सोडलं आहे करमाळी स्टेशनला, मला आणि आईबाबांना. आणि आता मांडवी एक्सप्रेसने आम्ही कणकवलीला जाणार आहोत. 9:44 ट्रेन आहे आणि आता वाजलेत 8:57, सो एक तास इथे थोडंफार फिरायचं स्टेशन आणि 1.5 तासात आम्ही पोहोचू कणकवलीला इथून. 1 वाजलेत, उशीर झाला थोडा ट्रेनला, त्यामुळे आत्ता मी माझ्या गावी पोचतोय. 4 तासाचा प्रवास झाला करमाळी टू कोळोशीपर्यंत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या पुढचे नक्की व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू.